जूनचा पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यात 3852 हेक्टर वरील पिके उद्ध्वस्त केली. जिल्ह्यातील एकूण 8 तालुके यामुळे बाधित झाले असून 115 गावांमधील 4,789 शेतकरी या नुकसानीच्या फटक्याने क्षतिग्रस्त झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान केळीचे झाले असून त्यात लिंबू संत्री आदीचाही समावेश आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन हे गुरुवारी दुपारपासून सायंकाळ उशिरापर्यंत केळीच्या बागांची पाहणी करीत असताना रावेर तालुक्यातील पाडाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील आणि नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्यात शाब्दिक वाचाबाजी झाली. सोशल मीडिया मधून प्रसारित झालेल्या व्हायरल मध्ये सोपान पाटील हे नम्रपणे आपली बाजू मांडताना दिसत आहे, तर केळीच्या नुकसानीसाठी पाहणी करण्याकरिता पालकमंत्री का आले नाही हा प्रश्न सोपान पाटील यांनी सामंजस्याने विचारल्यामुळे नामदार गिरीशभाऊंनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. फक्त तोंडी सांगितले नाही तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपवर उजव्या हाताने सोपान पाटील यांना धक्का देताना दिसत आहे. अर्थात एक शेतकरी म्हणून सोपान पाटील यांचे म्हणणे बरोबर होते, कारण गेल्या 2 वर्षात जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा पालकमंत्री महोदय कधीच पाणी करण्यासाठी आले नाही. वास्तविक नामदार चंद्रकांत दादा पाटील फक्त पालकमंत्रीच नाही तर ते पुनर्वसन खात्याची जबाबदारी देखील सांभाळत आहे, त्यामुळे साहजिकच त्यांचे झुकते माप पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याकडे मिळणे अपेक्षित आहे. नव्हे तर शेतकऱ्यांना त्यांच्यापासूनच आशा आहे, परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळते व त्यासाठी कोणते निकष लावले जातात आणि त्याकरिता कोणती कागदपत्र जोडावी लागतात, मग त्यानंतर पैसे मिळतात की नाही हा यक्ष प्रश्न आहे. परंतु एवढं निश्चित, या धक्काबुक्कीमुळे नामदार गिरीशभाऊ महाजन आणखी एका शेतकरी वादळी चर्चेत सापडले आहे. आता बघूया या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मागे किती खंबीरपणे उभी राहते व शेतकऱ्यांचा प्रश्न जाणून घेते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रायगड तालुक्यात येऊन पाणी दौऱ्यात त्यांनी सभ्य व दादागिरीची आणि दंडेलशाहीची भाषा केली, त्याबद्दल त्यांचा प्रथम निषेध. आणि त्यांनी शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे सांगतात की मी मुख्यमंत्र्यांनी पाठवलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचा मनुष्य आहे, तसंच त्यांनी जशी 1,00,000 रुपये हेक्टरी मदत मागणी केलेली आहे हरिभूंच्यामार्फत, तशी 1,00,000 रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनच करू. आणि जर मदत मिळत नसली आणि अगोदरही बऱ्याच वेळचे पंचनामे आहे आणि मदत बाकी आहे ती सुद्धा पालकमंत्र्यांमार्फत लवकर द्यावी, त्यासुद्धाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं जाईल. अन्यथा तसेच त्यांना एक आव्हान करू इच्छितो की त्यांच्या खात्याला त्यांनी न्याय द्यावा आणि जो हातरून धरणाचा प्रकल्प आहे त्याच्यात 54% जेव्हा गाड साचला आहे तो गाड काढण्याबाबत शासनाच्या विचाराधीन आहे, पण त्याच्यात अद्याप त्यांनी 3.5-4 वर्षात 1 रुपया दिलेली राहिलेल्या वर्ष 1.5 वर्षात त्यांनी तो गाड काढण्यासंदर्भात फार टोकाची मुख्यमंत्र्यांच्या जवळीची भूमिका घ्यावी व त्या प्रकल्पावर बऱ्याच शहरांचा तालुक्यांचा महत्वाचा प्रश्न आहे त्या प्रकल्पाला न्याय द्यावा, त्याबद्दलही त्यांचं कौतुक होईल. रावेर तालुक्यात आणखी छोटे धरणं आहे, गंगापुरी आहे, मंगरुळा आहे, त्याचे 5 चाऱ्या राहिलेले आहेत, त्या 5 चाऱ्यासुद्धा कराव्या. हे जर कामं त्यांच्यानी होत असेल तरच ते मुख्यमंत्र्यांनी जवळीक आहे असं दर्शवावं, अन्यथा त्यांनी कोणत्याही प्रकारचं मंत्रिपदावर राहण्याचा त्यांचा अधिकार नाही. आणि त्यांनी येत्या ह्या 2-4-8 दिवसात 1,00,000 रुपयाची जी मागणी केली आहे ते जर न दिल्यास त्यांच्या कार्यालयावर राष्ट्रवादी किसान सभेतर्फे केळी भेगो आंदोलन जळगाव इथं केलं जाईल, हे सुद्धा मी आज इथं नमूद करू इच्छितो. रावेरला 1 तारीख, 5 तारीख आणि 6 तारीख 3 वेळा यावर्षी वादळ झालं. दरवर्षीच वादळ होत असते आणि वादळाची पाहणी करण्यासाठी आघाडी सरकारच्या टायमात जिल्ह्यात पालकमंत्री नव्हते, कोल्हापूरहून हसन मुश्रीफ साहेब होते ते यायचे, सोलापूरहून लक्ष्मण ढोबळे साहेब आहेत ते यायचे, त्याच्यानंतर उदगीरहून सुभाष ठाकूर यायचे, नंदुरबारहून गावित साहेब यायचे, अनेक वेळेस तालुक्यात येऊन नुकसान पाहत होते आणि पालकमंत्री कॅबिनेटला मांडून मदत मिळवून देत होते. तर असाच दौरा यावेळेस नुकसान झालं, गिरीश महाजन तालुक्यात आमच्या पाहणीसाठी आले, त्यांच्या पाणी दौऱ्यात आम्ही सहभागी झालो. पूर्वीपासून आम्ही एकत्र पाहण्या करत तालुक्यामध्ये, तर आम्ही पाहणीमध्ये एवढाच एक प्रश्न विचारला
किंवा आपल्या जिल्ह्यात अनेक वेळा नुकसान झालं, नुकसान होऊन पालकमंत्री आले नाही तर का आले नाही वा? तर गिरीश महाजन म्हणेन, मी मुख्यमंत्र्यांना आम्ही 1 लाख रुपये हेक्टरीचं मदतीचं पत्र दिलं आहे आणि मला पाठवलेलं आहे. पण म्हटलं, भाऊ तुम्ही आले ठीक आहे, पण पालकमंत्र्यांकडे आपलं डबल खातं आहे, मदत पुनर्वसनचं खातं त्यांच्याचकडे आहे आणि मदत पुनर्वसनचा विषय आहे, ते मदत पुनर्वसनवाले जे देतील तेच महत्वाचं ठरेल, त्यांच्या समितीत मधून कॅबिनेटला ठेवला जातो विषय. तर हे प्रोसिजर झाली असती आणि हे नुकसान पाहून 2 पैसे त्यांनी शेतकऱ्यांना शिवाय दिले असते. तर या बोलण्यात त्यांना काहीतरी राग आला आणि त्यांनी मला नको तो प्रसंग धक्काबुक्कीचा केला. धैर्य न्यूज प्रतिनिधी मनोज बडगुजर सोबत स्वप्निल कुमावत, पाचोरा.